इथं उपस्थित असलेले आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोहितेदादा, विजयदादा, रघुनाथराजे या माढा लोकसभाचे जे आता आपले भावी खासदार आहेत ते धैर्यशील भैया, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आज गेले 35 वर्ष मी गजानन चौकात खूप सभा ऐकलेल्या आहेत. कधी गाडीत बसून ऐकलेले आहेत, कधी खाली बसून ऐकलेले आहेत, कधी स्टेजवर बसून ऐकलेले आहेत आणि कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पण बसून ऐकलेले आहेत. परंतु आज मला या ठिकाणी पहिल्यांदाच गजानन चौकात बोलायची संधी मिळत आहे. त्याच्यामुळं जर काही चुकलं तर क्षमा असावी. या ठिकाणी आज मी फलटणमधल्या अदृश्य शक्तीचं प्रतिनिधी म्हणून इथं आपल्या सर्वांशी बोलत आहे. खरं तर आम्ही सर्व महायुतीत आहोत, परंतु महायुतीने जो कॅन्डिडेट फलटणमध्ये दिलेला आहे, माढा मतदारसंघात दिलेला आहे, याचं काम आम्ही करू शकत नाही. ज्या प्रकारे तो आमच्या परिवाराबद्दल बोलतो, जी लोकं आज अस्तित्वात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतो, आम्ही त्यांचं काम करू शकत नाही. मध्यंतरी एका कार्यक्रमात ते असंही म्हटले की रामराजांना वटणीवर आणायचं काम ते करणार आहेत किंवा आजीदादांना वटणीवर आणायचं काम करावं लागणार आहेत. आता रामराजे आपले नेते आहेत, रामराजे आमच्या घरातले प्रमुख आहेत, असं जर कोण त्यांच्याबद्दल बोललं तर आम्ही त्यांचं काम करू शकू का? शक्यच नाही. तुम्ही करू शकाल का? शक्यच नाही. त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही आहे. तसंच त्यांचे जे मान खटावचे जे मित्र आहेत, त्यांनी एका कार्यक्रमात एका सभेत देवेंद्र फडणवीस साहेब असतानाच एक असं संभाषण केलं, एक गोष्ट सांगितली त्यांनी जी काल्पनिक होती आणि ती अशी होती की ते म्हणाले की माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी पडलो ते कुठं पडलो तर रामराजांच्या स्मशानभूमीच्या इथं पडलो आणि त्यांचे पूर्वज तिथं होते आणि मला म्हणत होते या वर या आणि मी त्यांना म्हटलं इतक्यात नाही. आता आमच्या पूर्वजांना आणायचं काय कारण आहे? त्यांना कोण आहेत ते आमच्या पूर्वजांबद्दल बोलणारे? काही काल्पनिक गोष्ट त्यांनी सांगितली पण जी खरी गोष्ट होती ती ते सांगायचे विसरले. जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते खूप सिरियस होते तेव्हा जी ॲम्ब्युलन्स होतं त्यांना घ्यायला गेली होती ती कुणाची होती? तर ती श्रीमंत रामराजेंच्या हॉस्पिटलची होती, मालोजी राजे सिल्वर ज्युबली हॉस्पिटलची होती आणि लाईफलाईन हॉस्पिटलची होती. हे न सांगता त्यांनी फक्त आमचे पूर्वज काढले. आता तुम्ही सांगा त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा? येणाऱ्या 7 तारखेला मी माझं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच देणार आहे, माझ्या परिवाराचं पण मत त्यालाच जाणार आहे आणि आपल्या सर्वांना इथं विनंती करते की आपलं पण सर्वांचं मत फलटण तालुक्यात जास्तीत जास्त मताने आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला द्यावं आणि धैर्यशील भाईंना विजय करून द्यावं. एवढी मी माझी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.